नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी सार्या कुलकर्णी। एक नजर आजच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर। कोल्हापूर विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचं काम मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे निर्देश। कोल्हापूर मुंबई विमान सेवा 5 ऑक्टोबर पासून सुरू होणार। गोकुदूध संघ आणि संस्थांकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 8 रुपयांचा चुना। आंदोलन अंकुशचा प्रात्यक्षिकासह आरोप। महाप्रसादाच्या जेवणात पाणी घातल्याच्या कारणावरून मारामारी, गोळीबार करून तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न। मांढरे गावातील खळबळजनक घटनेनंतर 10 संशयितांना पोलिसांकडून अटक। कोल्हापुरातील हौशी संग्राहक रवींद्र उबेरा यांच्याकडे आहेत 1000 पेक्षा जास्त गणेश मूर्ती। विलोभनीय आणि दुर्मिळ गणेश मूर्तींच्या संग्रहांचं विशेष वृत्त। आणि गणेश उत्सवात शंकरोबा म्हणून पूजल्या जाणाऱ्या द्रोणपुष्पी वनस्पतींचा आयुर्वेदिक औषधी महत्व विशद करणारं बी न्यूजचं वृत्त।